नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यानं पुन्हा एकदा जोरदार पावसाची छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण बघूया तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुरुवातीला बघूया सापुतारा या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला वणी या ठिकाणी मध्यम हलक्या पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू वणी खरपाडा नाशिक त्र्यंबक इगतपुरी सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस सिन्नर या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर बघायला मिळू शकतोय तसेच निफाड मनमाड मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस सटाणा देवळा चांदवड या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील मालेगाव मनमाड आणि येवला हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय निमगाव सिन्नर वावी जवळखे तसंच नांदूर शेंगोटे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पावसाळं शिकत आहे आणि अहमदनगर जिल्ह्याकडे बघितलं असता कोपरगाव या ठिकाणी मध्यम सरीं शिकतात कोपरगाव पोलतांबा शिर्डी राहता जवळखेप वावी कलवड या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरीं शिकत आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते श्रीरामपूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील मात्र जोर थोडा जास्त या ठिकाणी बघायला मिळू शकतोय लोणी आश्वी वरवंडी संगमनेर अकोला जमशेरपूर हा जो सर्व काही परिसर आहे नांदोड शेंगोटे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते जोर थोडा जास्त आहे तसेच श्रीरामपूरकडे मात्र दुपारच्या दुपार नंतर पाऊस जोर वाढत आहे दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकते श्रीरामपूर टाकळी भान व भान, डोळा भरभाळ देवळाली प्रवारा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या माध्यम स्वरूपाचा तर राहुरी घोडेगाव भगोर पाथडी या ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत जोरदार पाऊस अशी आहे अहमदनगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय अहमदनगर आणि खरपा तसेच खंडाळा कडगाव या ठिकाणी मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस पारनेर सुपेर सुरेगाव राळेगाव काडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शकत आहे बगूर पाथडी हलक्या मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी जामखेड शेवगाव कर्जत करमाळा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग भागमधल्या जोरदार पाऊस शकत आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते जोर जास्त राहील श्रीगोंदा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी शक्यता आहे मात्र दुपारनंतर श्रीगोंदा या ठिकाणी देखील चांगल्या प्रमाणात पावसाचा जोर आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर मनसर चाकण पुणे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि दक्षिणेला जोर, जोर जास्त राहील सासवड लोणत फलटण बारामती जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे बारामती या ठिकाणी पावसात जोर जास्तच बघायला मिळू शकतो आहे सातारा जिल्ह्यामध्ये बघितला असता मेधा वसुलपोट सौराशिंग रश शिंगावडे हलक्या मध्यम सरी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर मित्रांनो सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त राहील कोरेगाव रही अणधा गुडूच कठाणी दाल दहीवडी मोल की हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी मसवळ दिघाची हा जो काही परिसर आहे आटपाडी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे शिंगणापूर बरड में में। या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते सोलापूरकडे इंदापूर अकलोज पिलीव हलक्या मध्यम स्वरूपाचा पिलीवकडे जोर जास्त राहील सांगोली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तर पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र मध्यम ते बदल जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी पावसात जोर जास्त राहील दुपारनंतर या सर्व काही परिसरामध्ये पावसात जोर वाढत आहे तर या ठिकाणी कुरुळ बेलाठी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय जत संख हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पावसाच दुपारनंतर राज्याच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा जोरदार पाऊस अवश्यता आहे तर सांगली मालगाव देसिंग कोची नागज मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस तासगाव पलूस रामपूर विटा मायनी तसेच कानापूर हा जो काही परिसर आहे आटपाडी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे मायणी अटपाडी हा जो काही परिसर आहे वळूज या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे आणि दक्षिण भागाकडे बघितलं असता शिरोळ शिरागुप्पी सदलगा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे या ठिकाणी बघायला मिळू शकतोय कुडाची मकसुली अथनी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्या शकत आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो जोर थोडा या ठिकाणी जास्त राहील कोल्हापूरमध्ये मात्र सांगलीपेक्षाही जोर कमी राहील बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शकता आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर कोकरुड मलकापूर परोळा संगूर राधानगरी गगनबावडा उंशत आढाळवरून हलक्या मध्यम सरींशी शकत आहे जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही तर मित्रांनो किनारपट्टीला सिंधुदुर्गकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर अंशतः ढगाळ वतरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे राजापूर रत्नागिरी साखरपा हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही माखजन गुहागर चिपळूण खेड दापोली हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय प्रतापगड गोरेगावकडे जोर थोडा जास्त राहील देवेगडकडे हलक्या सरींची शक्यता आहे रोहा लवासा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील अलिबाग चोंडी पेजरी पेन हलक्या सरी तर खोपोली कासमक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या सर्व काही परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी भाग भागमधला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय वसई विरार वाडा पालघर सर्वत्र ढगाळ ढगाळतून अधूनमधून या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर काटोल कोडाली नरखेड हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय नागपूर सावनेर या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे रामटेककडे हलक्या स्वरूपात आणि नागपूरच्या दक्षिणेला जोर थोडा जास्त राहील पाचगाव बुट्टीबोरी हिंगणा धामणा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी भाग बदल जोरदार देखील होऊ शकतोय भंडाराच्या उत्तरेला हलक्या मध्यम स्वरूपाचा वारथी धर्मापुरी सोली कंधारी तुमसर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा दक्षिणेला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर उमरेड खरगाव भिवपूर पौनी गोथंगाव वाडियल या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होऊ शकत आहे गोंदिया लांजी वारसिवनी बालाघाट साकोली देवरी सर्वत्र हलक्या मध्यम सरी येऊन शिकतात दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे तसेच देवरी सापोली या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील तर मित्रांनो गडचोली जिल्ह्यामध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता गडचिली जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे आहे मुरमगाव कापसी हलक्या मध्यम स्वरूपाचा गडचोली चामोर्शी मुलचारा ए आहे आहेरी भांबरगड हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस दिसल्यास दुपारनंतर बघायला मिळू शकतोय दुपारनंतर या ठिकाणी पाऊस जोर चांगल्या प्रमाणात वाढतं हे जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच चंद्रपूरकडे चंद्रपूर राजोरा भद्रवती मूल चामोशी शिंदेवाही चिमोर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधल्या जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता पांढरकवडा या ठिकाणी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस असतात पांढरकावडा पेंढारी कोमूत्री धनोरा पथनबुरी परवा करंजी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस कॅप रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ सर्वत्र मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे वर्धाकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान वर्धा सेलू तोळापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडणेर वाडकेपणे हलक्या मध्यम सरी शिकत आहे उत्तरेला जोर कमी राहील आणि अमरावतीकडे बघितलं असता अमरावती मोजरी मोर्शी हलक्या मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जबरदस्त जोरदार पाऊस अशी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसेच या ठिकाणी ब्राह्मणवाडा थडी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि अकोलामध्ये बघितला असता हलक्या सरी येऊन शक्यता अकोला मूर्तीजापूर दारियापूर अकोट तेल्हारा पातूर जवळपास संपूर्ण भागामध्ये अंशतः होतं हलक्या मध्यम सरी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे वाशिम जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकता रिठारिसोद तसंच मरसूळ मालिका वाशिम कारांजा खेडा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरी शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याकडे लोणार मेहकर हलक्या स्वरूपात देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा या ठिकाण देखील हलक्या सरींशकता आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकत आहे मोठाला खामगाव मलकापूर जळगाव जवळ मग या ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींक्षकता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसवण मुक्ताईनगर या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरींशिकता आहे तसेच धरणगाव एरंडोल अमळनेर पोरोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे धुळे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा सर्वत्र हलक्या सरी शिकत आहे नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा करणी नावपूर विसरवाडी या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरी इंशिका आज, आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे संभाजीनगरमध्ये तर या ठिकाणी आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघितलं असता रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर थोडा जास्त वाढत आहे संभाजीनगरमध्ये औरंगाबाद तसेच दौलताबाद येऊ गहतनूर कन्नड अंबाला साईगवन चाळीसगाव सर्वत्र हलक्या मध्यम सर येऊन शिकत या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आज दुपारच्या दरम्यान दुपारनंतर बघायला मिळू शकतो आहे तसेच पीशोर चोड़ चोड़ या ठिकाणी फुलंबुरी रामगाव किशोर सिल्लोड हलक्या मध्यम शकत आहे औरंगाबाद सेंद्रमडी सिपीप्री काचोड पाचोड या सर्व काही परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर थोडा जास्त वाढत आहे मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस आणि दुपारच्या दरम्यान देखील हलक्या मध्यम सरीन शक्यता या ठिकाणी आहे निंबेजळगाव गंगापूर पेटकिन धाकेपाल पैठण देवणे सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस गंगापूर वैजापूरकडे जोर थोडा जास्त देखील बघायला पण शकतोय संभाजीनगरमध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असं उत्तर भागाकडे जाफराबाद संवतनगर असानाबाद दाबाडी भोखर्दन हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच तारगाव गोल्या पांगरी अंबाडी शिवरनगर तानवाडी वाडीगोदरी रामशोगाव छोटा मंगळूर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा गेवराई उमापूरकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर माझं गाव या ठिकाणी हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाईकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो अंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आणि धाराशिवमध्ये बघितलं असता अंशतः ढगाळ होतून राहील आज दुपारच्या दरम्यान दुपारनंतर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय कळम मासा तारखेड बूम पात्रोड हलक्या मध्यम स्वरूपाचा तसेच उस्मानाबाद येडशी पेठ हा जो काही सर्व परिसर आहे बेलीम तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते लातूरकडे बघितला असता लातूर लंगा शोणंदपाळ उदगीर भालकी औरदा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अहमदपूर बर्डापूर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरीं शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे परभणीमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान परभणी जिल्ह्यामध्ये पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर परभणीमध्ये झरी बोरी जंतूर सैलू पाथरी तसंच परळी गंगाखेड जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान आहे रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे परभणीमध्ये नांदेड वागाळा पूर्णा बासमत या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलात जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पाऊस जोर जास्त राहील तसेच भोकर पेठोंपरी धर्माबाद निजामाबाद या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसेच या ठिकाणी मध्यरात्री देखील जोर नांदेड जिल्ह्याकडे वाढत आहे पूर्णा बासमत भोकर हिमायतनगर उंबरखेड हदगाव तामसा धर्माबाद निजामाबाद रुदू देगलूर मुखेड खंधार या ठिकाणी रात्री मध्यरात्री पावसाजोर या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो परभणी नांदेडवागाळा तसेच लातूर हिंगोली या जिल्ह्यांमध्ये रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतो आज तसेच हिंगोलीकडे बघितलं असता हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनवट हिचोदा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस आणि हिंगोलीमध्ये बघितलं असता सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत अणुदहा हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस अशी या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय दुपारच्या दरम्यान या ठिकाणी हलक्या मध्यम येऊन शक्यता आहे जोर थोडा कमी राहील दुपारच्या दरम्यान मात्र दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे रात्री आणि मध्यरात्री जोरदार पाऊस शकत हिंगोली हिंगोली नांदेडवागळा परभणी लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद चेह जय महाराष्ट्र